माझं नाव सुशांत सुखदेव जंगम, गाव चिंचोली, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. मी कृषी विभाग व आरशेप कंपनीतर्फे खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा यामध्ये सहभाग घेतला आहे. त्यामध्ये मी सह्याद्री खरेदी विक्री संघ शिराळा येथे बियाणं नेण्यासाठी आलो होतो. त्यामुळे तिथे आरशेपच्या प्रतिनिधी यांनी बियाणाला प्रक्रिया कशी करावी याबद्दल बायोलॉजीची माहिती दिली थोडक्यात. त्यामध्ये ते कोणत्या प्रकारे यूज करायचा असतो अशी त्यांनी माहिती दिली आहे. ते मी तुम्हाला एक किलो बियाणाला कशा प्रकारे बीज प्रक्रिया केल्याने उत्पन्न मिळते याची माहिती त्यांनी दाखवली आहे. त्याप्रकारे मी तुम्हाला आता ती करून दाखवत आहे. एक किलो भात बियाणे मी घेतलेले, त्यामध्ये अबायोला 25 मिली वापरायचा. आणि हा बायोला भातामध्ये बियाणामध्ये टाकल्यापासून हात लावतात. चारही कोपऱ्याने एकत्र करून तो बायोला बियाण्याला एकत्रित करायचा आहे. त्यामुळे बियाणाची उगवण क्षमता व प्रक्रिया चांगली होते व कोणत्याही किडींचा व याचा प्रादुर्भाव निर्माण होत नाही व चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते. अशा प्रकारे पिकाला कोणत्याही प्रकारचे रोग व किडींचा प्रादुर्भाव निर्माण होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे इथे बियाण्याची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते व त्यानंतर आपण ती बियाणे शेतात आपण एक थोड्या तासानंतर यूज करू शकतो. धन्यवाद.